आणि त्यांनी भाषणसुद्धा केलं, भाषणासाठीच ते आले होते, मी सुद्धा आलो आमच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर. मी नाशिक जिल्ह्यातील सर्व जनतेचा, सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून आभारी आहे, कारण काल त्यांनी इगतपुरीपासून तर नाशिकपर्यंत ठिकठिकाणी प्रचंड स्वागत केलं. आपणच सगळ्यांनी पाहिलं आणि दाखवलं की फार मोठा जनसमुदाय होता. त्यांनी जे प्रेम दाखवलं, विश्वास दाखवलं, त्याबद्दल मी नाशिककरा जनतेचे, जिल्ह्यातील सर्व बांधवांचे, भगिनींचे, मातांचे, येवल्या लासलगाव माझ्या मतदारसंघातील सर्व बांधवांचे, भगिनींचे मी मनापासून आभार मानतो. साहजिकच आहे, तुम्ही काल पवारसाहेबांनी, सन्माननीय आदरणीय पवारसाहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केले ते तुम्ही मला विचारणार, त्यातले काही मुद्दे मी घेतो, करायला तर मी सांगेन, परत बोलेन. पहिलं म्हणजे कालच्या सभेचं नियोजन ज्या माणिकराव शिंदे या व्यक्तीनं केलं होतं, त्यांना पक्षाच्या बाहेर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून 2 जानेवारी 2020 पक्षातून बाहेर काढलेला आहे, हकालपट्टी त्यांची केलेली आहे शिस्तभंग म्हणून 2 जानेवारी 2020. आणि ते काही एक दिवसात होत नाही, म्हणा 2 महिने चौकशी करून सगळे पुरावे घेऊन मग पक्षातून कुणालाही काढलं जातं, त्याप्रमाणे त्यांना काढण्यात आलेलं आहे. आता ह्या ज्यांना काढलं त्यांचं पक्षासाठी तर योगदान नाहीच, एवढ्यासाठी सुद्धा काय योगदान आहे तर मला काही कळलं नाही. पण दुसरे कोण नाही भेटले तर त्यामुळे जे आहे त्यांचं सहकार्य घेऊन किंवा त्यांनी तिकडे अगोदर जाऊन तारीख घेतली आले, ठीक आहे. आता जे लोक सतत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेतात, त्या दराडे बंधूंनी सुद्धा जे आहे ताकद लावलेली होती, चांगली गोष्ट. काल ती सगळी मंडळी स्टेजवर होती. विशेषतः 2-3 जे काही ज्येष्ठ मंडळी होती, त्या ज्येष्ठ मंडळीचे सर्व तरुण, घरातली मुलं आणि कार्यकर्ते ते इथे माझ्या स्वागतासाठी आलेले होते. आणि अनेक मंडळी अशी होती की तिथे जे पक्षाच्या विरुद्ध काम करणारे, त्रास देणारे, किंवा ज्यांना आता त्यांचं काम संपलेलं आहे, काही काम करत नाही, अशी मंडळी होती, ठीक आहे. पण काल झालेल्या जो स्वागत समारंभ जो आहे त्याच्यानंतर मला असं वाटलं की नाशिकची जनता माझ्या बरोबर आहे. एक तुम्हाला मी सांगतो की 2004 पवारसाहेबांनी सांगितलं की तुम्हाला निवडणुकीला उभं राहावं लागेल. त्याच्या अगोदर मी मुंबई शहरातून 2 वेळा आमदार म्हणून माझगावमधून निवडून आलो होतो शिवसेनेच्या तिकिटावर, नेता म्हणून शिवसेनेचा आमदार आणि नेता 1985 मी झालो. अचानक मी जे काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर नेता झालो, मोठा झालो असं नाही. शिवसेनेमध्ये जे नेते होते त्याच्यामध्ये मला फार मोठं स्थान होतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 वेळा आमदार आणि महापौर मुंबई शहराचं असो.
आता 2003 मध्ये जे आहे तेलगी स्कॅम झाला, त्या तेलगीला मीच पकडलं कारण मी होम मिनिस्टर होतो. त्याला मुका मीच लावला सांगून की 16 वेळा याच्यावर कारवाई झालेली आहे, हा सुटता कामा नये.